दरम्यान पिंपरी चिंचवड साहित्य संमेलनाआधी चांगलेच वाद पेटलेत. संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी माफी मागितल्याशिवाय त्यांना संमेलनात येऊ देणार नाही अशी भूमिका भाजपनं घेतली आहे. स्वागताध्यक्ष पी डी पाटील यांनी भाजप खासदार अमर साबळे यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही, त्यामुळे संमेलनाचा वाद चिघळलाय. माफी मागत नाही तोवर सबनीस यांना संमेलनाच्या व्यासपीठावर येऊ देणार नाही अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे. त्यातच आता रामदास आठवले यांनीही वादात उडी घेत माफी मागितली नाही तर थेट संमेलन उधळण्याचा इशारा दिलाय. त्यांना गोळ्या घातल्या गेल्या असत्या, त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती अशा पद्धतीचे वक्तव्य केलेले हे अत्यंत निंदाजनक आहे, असहिष्णुतेचं आहे. त्यामुळे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत, ते जोपर्यंत जाहीर माफी मागणार नाही तोपर्यंत या संमेलनामध्ये त्यांना आम्ही प्रवेश करू देणार नाही. अशा पद्धतीनं जर ते भूमिका मांडत असतील तर हे संमेलन उधळून लावण्याच्या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पक्षाला विचार करावा लागेल, कारण रिपब्लिकन पक्ष एनडीएमध्ये आहे आणि ज्या नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री बनवण्यासाठी दलितांनी भरपूर मतदान केलेलं आहे, त्यामुळं सबनीसांनी अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करू नये अशी भूमिका आमची आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.